नगर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक आपला शतक महोत्सवी वर्ष साजरा करते आहे. या शतक महोत्सवी वर्षामध्ये त्यांना एक आनंदाची बातमी मिळाली, ती म्हणजे रिझर्व्ह बँकेनं त्यांना सभासदांच्या नावाने 250 रुपयांची ठेव पावती भेट देण्यास या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळं आता खासदार दिलीप गांधी यांनी याबाबतची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली आणि त्या 4 तारखेला पालकमंत्री राम शिंदे आणि राज्याचे विधान परिषदेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या उपस्थितीत हा ठेव पावती देण्याचा कार्यक्रम केडगाव इथल्या डाटा सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला. नमस्कार. आज आपण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 4 तारखेला होणाऱ्या नगर अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट शेड्युल बँकेच्या शताब्दी महोत्सव निमित्त दाम दुप्पट ची पावती देण्याचा कार्यक्रम हा 4 तारखेला महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजता आमच्या केळगाव येथील डाटा सेंटरच्या वास्तूमध्ये सकाळी 11 वाजता माननीय पालकमंत्री प्राध्यापक रामजी शिंदे आणि त्याचप्रमाणे उपसभापती नामदार विजयजी औटी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना आम्ही आमंत्रित केलं आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार अरुणजी जगताप, आमदार संग्रामजी जगताप आणि त्याचप्रमाणे महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालंतरी ढोणे, सर्व नगरसेवक आणि हा लाईव्ह कार्यक्रम आम्ही करणार आहोत. तर 45 च्या 45 ब्रांचेसमधल्या ठिकाणी सभासदांना 48 च्या 48 ब्रांचेसमधल्या सभासदांना बोलवून वेगवेगळ्या तिथल्या लोकप्रतिनिधीच्या असते, म्हणजे तिथले आमदार असतील, तिथल्या जिल्हा परिषदेचे सभासद असतील, नगरपालिकेचे अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, आमचे जे प्रमुख सभासद आहेत आमचे बँकेच्या, यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ असते एकाच वेळेस 4 तारखेला 11 वाजता 11 ते 12 एकच तासाचा आमचा हा कार्यक्रम आहे. एका तासामध्ये सगळ्या ब्रँचेसमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी आपण सगळ्या बँकेच्या सभासदांना जे 2010 पर्यंत बँकेचे सभासद होते अशा सर्वांना आम्ही जवळजवळ त्यांची संख्या 88,000 आहे याच्यात त्याचा 50 रुपयाचा शेअर असू दे किंवा 1,000 रुपयाचा शेअर असू दे अशा सगळ्यांना मिळणार आहे आणि या सगळ्यांना ही पावती आम्ही देणार आहोत. त्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी संबंधित आहोत अशी मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.